किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज बघणार आहोत कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी. हे बघा, आपला फणस आहे हा कच्चा. असा फणस आणायचा आपण, कच्चा हिरवा असला पाहिजे. आणि मग ही गरे आहे त्यातली. ही गरे आता कशी काढायची ते आपण बघूया. पहिले आपण सुरीला असं तेल लावून घ्यायचं. तर आपण कापून घ्यायचं फणस. कापल्यानंतर काढून घ्यायचे. फणस जरा जळत जात असतो कापायला. आता ही एवढी बाजू आहे वरची, ही दिसते, ही पण काढून घ्यायची. हे बघा, ही अशी काढून घ्यायची. बघा हे कसे गरे निघतात. हे कच्चे गरे आहेत फणसाचे. असे हे बघा का कच्चा गरा फणसाचा. आपण नंतर फणस झाल्यानंतर पिकला की असे आपण गरे खातो ते झालेले असतात, पिकलेले असतात. हा कच्चा, याची भाजी करायची. खूप छान भाजी लागते. अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या फणसाचे गरे काढून घेऊया. बघा आपण हा फणस कापून घेतलेला आहे. आता आपण हा उकडायला टाकायचा आहे. बघा फणस उकळून घ्यायचा आहे आपल्याला. थोडं मीठ घालायचं. आता भाजीसाठी लागणार साहित्य. हा गरम मसाला आहे, दगड फुले, दालचिनी, भेंडी, विलायची, चक्रफूल, नाकेसर आणि खोबरं आणि काजू आहेत. आणि तेजपत्ता, धने, शहाजिरं, तीळ आणि लसूण, हिरवी मिरची, जिरं, लाल तिखट, हळद आणि हे दोन कांदे. हे आपण आता गॅसवरती भाजून घेऊया. सगळेजण कापून टाकतात, पण मी नेहमी कांदा भाजूनच घेते आणि मसाल्यात वाटून घेते. आता कांदा होईपर्यंत लसूण, मिरची आणि जिरं याची पेस्ट काढून घेऊया. लसूण, हिरवी मिरची याची पेस्ट आपण काढून घेतलेली आहे.
कांदा भाजून घेतलेला आहे आणि हा असा आपण कापून घेतलेला आहे. बारीक कापायची गरज नाही आहे कारण तो भाजून घेतलेला आहे. आता आपण असाच कांदा मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे. आपण आता सगळा गरम मसाला आहे तो भाजून घ्यायचा. सर्वप्रथम आपण काजू आणि खोबरं भाजून घेऊया. बघा काजू आणि खोबरं आपलं भाजून घेतलेलं आहे. आता आपण हा सगळा गरम मसाला भाजून घ्यायचा. शहाजीरं आणि चिली. बघा मसाल्याचा कसा छान वास येतो ना. म्हणजे भाजी व्हायच्या आधीच आपल्याला चांगला खमंग वास येतो. त्याच्या भाजी फणस टाकला की मग काय विचारायलाच नको. आता आपला गरम मसाला, काजू, खोबरं हा भाजून घेतलेला कांदा आणि ही कोथमीर. कोथमीर अशी काटेसगटच घ्यायची म्हणजे त्याची चांगली चव उतरते मसाल्याच्या भाजी. हे बघा एवढं सगळं आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. कांदा आणि कोथमीर आपण बारीक करून घेतली. त्याच्यामध्येच आता आपण हा भाजलेला सगळा गरम मसाला घालायचा आणि सगळं एकत्र वाटून घ्यायचं. मध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे छान बारीक होतं ते. नाही आपण ते बघूया. हे बघा शिजला फणस शिजलाय. पूर्णपणे फणस शिजलेला आहे. आता आपण भाजी फोडणीला घालूया. कढई तापलेली आहे. आता आपण तेल घालायचं. नेहमी मसाल्याची भाजी वगैरे असली की तेल जरा जास्त घालायचं. तेल तापलेलं आहे. मोहरी घालायची. त्याच्यानंतर कढीपत्ता घालायचा. लसूण जिऱ्याची पेस्ट घालायची. एक चमचा हळद घाला आणि आपल्या स्वादानुसार लाल मिरची पावडर घालायची. आणि नंतर आपण वाटून घेतलेला हा मसाला घालायचा. मसाला चांगला तेलामध्ये चांगला होऊ द्या. असा परतत राहायचा म्हणजे मसाला चांगला होतो. मसाला भाजताना असं मसाल्याला तेल सुटलं पाहिजे म्हणजे आपला मसाला भाजून झालेला आहे.
मसाला आपला तयार झालेला आहे भाजून. आता आपण याच्यात फणसाची गरी टाकूया. हे बघा, आता आपण मीठ घालूया. आपण गरे शिजून घेताना पण मीठ घातलेलं होतं. आता आपण कशासाठी आपण मीठ घालायचं, या गऱ्यामध्ये अशा कच्च्या बिया आहेत, त्या पण खायच्या. त्या खूप खायला पौष्टिक असतात, चवीला पण खूप रुचकर असतात. आपली फणसाची भाजी तयार झालेली आहे. आपण आता कोथमीर घालूया आणि गॅस बंद करूया. भाजी तयार आहे, आपण आता सर्व करून घेऊ. आपली कच्च्या फणसाची भाजी तयार झालेली आहे. बघा कशी खमंग भाजी दिसते ना. करून बघा आणि खाऊन बघा.